हेलो रोहन, आजच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक वृद्धी आणि विकास हे पाहणार आहोत. बऱ्याच वेळा आर्थिक वृद्धी आणि विकास या दोन शब्दांचा वापर एकच गोष्ट सांगण्यासाठी केला जातो, परंतु हे दोन शब्द आणि या दोन संकल्पना या एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. तर त्या कशा वेगळ्या आहेत, त्यामध्ये नेमका काय फरक आहे, ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. अर्थशास्त्राच्या उद्भवापासून दीर्घकाळापर्यंत या दोन शब्दांचा वापर एकमेकांच्या पर्यायी शब्द म्हणून केला जात होता, परंतु मागच्या काही काळापासून म्हणजे 1960 ते 1990 या काळामध्ये हे दोन शब्द वेगळे असून यांचा अर्थही वेगळा आहे हे सिद्ध झालं. आर्थिक वृद्धी व विकास हे अनुक्रमे देशाच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासाचे निर्देशक आहेत. देशाच्या प्रगतीचे मोजमाप हे सामान्यतः यांच्या आधारे केले जाते. तर यांचा नेमका काय अर्थ आहे हे आपण पाहू. आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तू व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजे आर्थिक वृद्धी होणे होय. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हटले जाते. परंतु जर आर्थिक उत्पन्न एकदमच वाढले त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येणार नाही. आर्थिक वृद्धीचे मोजमाप हे साधारणतः GDP संदर्भात केले जाते. देशाचा GDP वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हणतात. तर एका वर्षाचा GDP मागील वर्षाच्या GDP तुलनेत जेवढ्या टक्क्याने वाढलेला आहे त्यास आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात. हा दर धन किंवा ऋण दोन्ही असू शकतो. वस्तू व सेवांचे भौतिक उत्पादन वाढणे हे खरे आर्थिक वृद्धीचे द्योतक आहे. आपण काही वेळा पाहतो की वस्तूंच्या किंवा सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे GDP हा जास्त येतो. तर त्याला आपण GDP आर्थिक वृद्धी म्हणू शकत नाही. वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने वाढलेली GDP हे आर्थिक वृद्धी दर्शवत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे खरी आर्थिक वृद्धी नॉमिनल GDP वाढीच्या तुलनेत वास्तव GDP म्हणजेच रिअल GDP वाढीने चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते. तर हे पाहिलं आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय. आता पाहू आर्थिक विकास म्हणजे काय. आर्थिक विकास ही आर्थिक वृद्धीपेक्षा एक व्यापक संकल्पना आहे, तसेच ही एक गुणात्मक संकल्पनाही आहे. विकास या संकल्पनेमध्ये केवळ आर्थिक वृद्धीच नव्हे तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश होतो. आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धीसोबतच राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल यांचा समावेश होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास आर्थिक वृद्धी होत असताना दरडोई वास्तव उत्पन्न, गरिबी, बेरोजगारी, देशातील उत्पन्नाचे वितरण इत्यादीमध्ये काय बदल होत आहेत त्यातून आर्थिक विकास सूचित होत असतो. म्हणजे आर्थिक वृद्धीमुळे निर्माण होणारे फायदे हे फक्त मुठभर भांडवलदारांपुरते मर्यादित न राहता त्यामुळे सर्वांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील, त्यांच्या हातात पर्याप्त कर्मशक्ती निर्माण होत असेल, तसेच गरिबीचे प्रमाण कमी होत असेल व हे सर्व होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असेल व देशातील आर्थिक व संपत्तिक विषमता कमी होत असेल तरच आर्थिक विकास होत आहे असे म्हणू शकतो. आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व शेवटच्या गटापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया असते त्याला आर्थिक विकास म्हणतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी प्लस बदल असे म्हणू शकतो. येथे बदल ही जी संकल्पना आहे ती अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शवते, ज्यामध्ये गरिबी कमी होणे, रोजगार निर्मिती, विषमता कमी होणे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, कार्यक्षमता वाढणे, तंत्रज्ञानाचा विकास, औद्योगिक व सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास, व्यक्तीच्या दृष्टिकोनामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये सकारात्मक बदल यांसारख्या सकारात्मक बदलांचा समावेश या आर्थिक विकासामध्ये होतो. येथे आणखी एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे एखादी वस्तू ही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजारामध्ये विक्रीसाठी आली तर त्याचा उद्देश फक्त ती वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी आणणे एवढा नसतो, तर त्या वस्तूची खरेदी क्षमता त्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक सदस्यामध्ये म्हणजे प्रत्येक नागरिकांमध्ये तयार करणे हे त्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असले पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकतो की आर्थिक वृद्धीसोबत आर्थिक विकासही होत आहे. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. बऱ्याच वेळा आपण या आर्थिक वृद्धी आणि विकास यामध्ये कन्फ्यूज होत असतो, त्यामुळे आम्ही हा टॉपिक येथे टाकला आहे. याशिवाय तुम्हाला जर एखादा टॉपिक आणखी आवड वाटत असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू. धन्यवाद.